बातमी येते, कारण पुणे रेल्वे स्थानकात जिलेटिनच्या 3 कांड्या सापडल्याची माहिती कळते आणि पोलिसांनी या निकामी करण्याचं काम सध्या सुरू केलं. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, पुणे स्थानकातली रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालंय. आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आणि ते म्हणजे पुणे रेल्वे स्थानकातून आढळलेल्या बॉम्बस्फोटकांच्या संदर्भातली बातमी, कारण जिलेटिनच्या 3 कांड्या तिथे सापडल्यात आणि ती निकामी करण्याचं काम तिथे सुरू होतं आणि पुणे स्थानकातली रेल्वे वाहतूक त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आल्याची माहिती सध्या कळतीय. आणि बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. वैभवकडे थेट जाऊयात. वैभव. रेणुका, पुणे स्टेशनवरती जिलेटिनच्या 3 कांड्या सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्यासोबत डिटोनेटर नाहीये, मात्र त्याचा कंट्रोल ब्लास्ट करायचा प्रयत्न जो आहे तो बीडीडीएस कडून सुरू आहे असं समजतंय. बीडीडीएसच्या टीमला तिथं पाचारण करण्यात आलं होतं, स्टेशन रिकामं करण्यात आलं. आता साधारणपणे या पद्धतीच्या जिलेटिनच्या कांड्या या विहिरींचा स्फोट करायसाठी सुद्धा वापरल्या जातात. विहीर खोदताना जे ब्लास्ट केले जातात त्यासाठी सुद्धा वापरले जातात. त्यामुळे आता नेमका हा सगळा प्रकार काय आहे याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. मात्र स्टेशन परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे, संपूर्ण स्टेशन जे ते रिकाम करण्यात आलेले आहे. बीडीडीएसला पाचारण करण्यात आले आणि या जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या ताब्यात घेऊन त्या निकामी करायचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. नेमका हा सगळा प्रकार काय आहे हे मात्र अजून अधिकृतरित्या स्पष्ट होऊ शकलेलं नाही किंवा पोलिसांकडे त्याचे फार डिटेल्स नाही आहेत. रेल्वे पोलिसांकडे नाही आहेत आणि शहर पोलिसांकडेही नाही आहेत. तुर्तास त्या जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या डिस्पोज ऑफ करायचं काम जे ते सुरू आहे आणि संपूर्ण स्टेशनचा परिसर जो आहे. वैभव सर, किती वेळापूर्वी घटना लक्षात आली आणि त्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली? साधारण 20 ते 25 मिनिटापूर्वी हा सगळा प्रकार जो आहे तो लक्षात आला असं समजतंय. काही पोलिसांच्या ट्रॅव्हलर्स जे आहेत त्यांच्या चौकशीच्या दरम्यान हे लक्षात आलंय. गस्त तिथे जे घालत होते पोलीस, रेल्वे पोलीस आणि जीआरपी, त्यांच्या गस्तीच्या दरम्यान हा प्रकार लक्षात आलेला आहे आणि त्यानंतर तातडीने या संदर्भातली माहिती जी आहे ती स्थानिक पोलिसांना सुद्धा देण्यात आली, रेल्वे पोलिसांनाही देण्यात आली आणि पुढची कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आली. नेमके आणखी डिटेल्स जे आहेत ते काही वेळामध्ये स्पष्ट होऊ शकेल. हा नेमका प्रकार काय आहे किंवा काय घडलंय ते समजू शकेल. घातपाताचा प्रकार आहे का याबाबतची शंका जी आहे ती काहीशी किरकोळ ठरावी याचं कारण स्थानिक स्तरावरती वापरण्यासाठी अशा पद्धतीनं जिलेटिनच्या कांड्या या विहिरींच्या ब्लास्टसाठी वापरल्या जातात. आता त्या कांड्या घेऊन कुणी अर्थात त्याचा परवाना वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्या कुणी विसरून गेलंय किंवा मग खरंच घातपाताचा प्रकार आहे अशा सगळ्याच गोष्टींचा तपास जो आहे तो करावा लागेल. वैभव, आणि आणखीन काही माहिती कळू शकली का अशासाठी, कारण की म्हणजे स्थानकाच्या कुठल्या भागात ही सापडली, कारण रहिवाशांसाठी खरं तर म्हणजे साहजिक आहे की त्यांना भीती वाटू शकते. अशाला तिथे काही आवाहन आपण करू शकतो का किंवा यासंदर्भातला आणखीन काही माहिती किंवा स्पष्टीकरण किंवा तपशील आणखीन काही देऊ शकतो? रेणुका, स्टेशनच्या परिसरामध्ये निवासी संकुलं नाही आहेत कुठेही. फ्लोटिंग ट्रॅफिक जे किंवा लोक येणारी जाणारी जी लोक आहेत त्यांची मोठी संख्या असते आणि पोलिसांनी तो सगळा परिसर जो आहे तो पूर्ण रिकामा केलेला आहे. त्याच्यामुळे तिथे स्टेशनच्या बाजूला जाऊन कुणी गर्दी करू नये एवढं आवाहन आपण पुणेकरांना नक्की करू शकतो. वाहतुकीची सुद्धा गर्दी करू नये किंवा कुतूहलापोटी नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी सुद्धा पुणेकरांनी स्टेशनच्या परिसरामध्ये जाऊ नये असं आपण आवाहन करूयात. धन्यवाद वैभव तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल, कारण पुण्यात आता क्षणाची एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे पुणे स्थानकात रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याची माहिती कळते. जिलेटिनच्या 3 कांड्या सापडल्यात पण याविषयीची आणखीन अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. सध्या ते निकामी करण्याचं काम केलं जात आहे. याचा वापर कोणी आणि कशासाठी आणि कोणी परवाना घेतला होता का कारण इतर काही गोष्टींसाठी याचा वापर होऊ शकतो का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही वेळातच अपेक्षित आहेत.